विद्यार्थ्यांनी पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर, स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये जे आज एनटीएची प्रेस कॉन्फरन्स झाली आहे, या प्रेस कॉन्फरन्स बद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार. ऍक्च्युली या प्रेस कॉन्फरन्समध्ये काय सांगण्यात आलं आहे आणि विद्यार्थ्याचे मुद्दे काय होते, तर ओव्हरऑल जर पूर्ण आपण प्रेस कॉन्फरन्स जर पाहिले असेल, मी लिंक दिल्या होत्या, आपले जे काही पेड काउन्सिलिंगचे ग्रुप आहेत किंवा अदर जे युट्यूब माध्यमातून विद्यार्थी जॉईन आहेत, या सर्व विद्यार्थ्यांसाठी मी लिंक शेअर केल्या होत्या. तर या प्रेस कॉन्फरन्समध्ये असं लक्षात आलं की फक्त आणि फक्त 1600 मुलाबाबत या ठिकाणी विचार करण्यात आला आणि त्या 1600 मुलांबद्दलच या ठिकाणी बोलण्यात आलं, असं माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये मला निदर्शनात आलं. पण जर पाहिलं असता, विद्यार्थ्यांचा पहिला मुद्दा होता या ठिकाणी, जर या ठिकाणी पेपर लीक झालाय तर त्याची इन्क्वायरी का होत नाही, आणि जर पेपर लीक झाला नसेल तर या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्याला मार्क्स आले कसे, हा विद्यार्थ्याचा पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा या ठिकाणी प्रेझेंट झाला, आपला रिझल्ट या ठिकाणी 14 जूनला डिस्प्ले होणार होता आणि हे एनटीएनं ऑफिशियली एक या ठिकाणी डिक्लेरेशन दिलं होतं किंवा नोटिफिकेशन आलं होतं आणि त्या पत्रामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो की 14 जूनला आपला हा रिझल्ट डिक्लेअर करण्यात येणार आहे. मग हा रिझल्ट लवकरच काय या ठिकाणी डिक्लेअर केला, म्हणजे जवळपास 10 दिवस अगोदर हा रिझल्ट डिक्लेअर करायचं काय कारण आहे, याबद्दलही विद्यार्थ्याला प्रश्न पडलेला आहे. सोबतच असे विद्यार्थी आहेत ज्यामध्ये ग्रेस मार्क, म्हणजे ग्रेस मार्क म्हणजे काय आणि ते तुम्ही कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलात, कारण ग्रेस मार्क द्यायचा या ठिकाणी प्रश्नच उद्भवत नव्हता, तर तुम्ही ग्रेस मार्क पण दिलात आणि ते तुम्ही कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलं, याचं सुद्धा एनटीएनं आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये काही आन्सर दिलेलं नाहीये. सोबतच विद्यार्थ्याला हा सुद्धा प्रश्न पडला होता, व्हॉट अबाउट इन्फ्लेशन ऑफ कट ऑफ, म्हणजे एवढं इन्फ्लेशन यायचं कारण काय, याच्याबद्दल सुद्धा कोणीच या ठिकाणी क्वेश्चन विचारला नाहीये, फक्त चर्चा चालली या ठिकाणी 1600 विद्यार्थ्याबद्दल. दुसरी गोष्ट यामध्ये, जर हे 1600 विद्यार्थ्याबद्दल तुम्ही सांगत आहेत तर बाकीचे 24 लाख विद्यार्थ्यांनी काय करायचं, याबद्दल सुद्धा काही डिस्कशन करण्यात आलं नाहीये. बऱ्याच विद्यार्थ्यांची रिनीट हे मागणी आहे, रिनीट बद्दल सुद्धा या ठिकाणी काही डिस्कशन झालं नाहीये, किंवा जे काही तुम्ही रिझल्ट दिलात त्या रिझल्टमध्ये बरीच तफावत आहे याबद्दल सुद्धा माहिती दिली नाही. नेक्स्ट आहे यामध्ये, आता ह्या ग्रेस मार्कमध्ये जे काही अफेक्टेड स्टुडंट्स आहेत किंवा जे पेपर लिकेज आहेत, हे स्टुडंटचे असण्याची संभाव्यता त्यामध्ये जास्त वर्तवण्यात येत आहे, मग ह्या स्टुडंटसाठी आपण काय असं डिसिजन आहे हे सुद्धा त्यामध्ये काही केलं नाहीये. आणि नेक्स्ट आहे की जो या ठिकाणी नीटच्या रिझल्टवर खूप जास्त मोठ्या प्रमाणात संशय निर्माण करतात, ते संशय निर्माण करणारी पहिली गोष्ट आहे यामध्ये, जर यावर्षी 2024 मध्ये 67 मुलं हे 720 मार्काचे आहेत, म्हणजे रँक 1 वरती आहेत, हे पॉसिबल असणं खूप कठीण आहे, आणि एका सेंटरवरचे 6 मुलं हे पण असणे खूप संशयास्पद गोष्ट राहते. आणि दुसरं, यामध्ये एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी अशी दिसून येते की जे काही आपण मुलांचे मार्क या ठिकाणी कॅल्क्युलेट करतो यामध्ये सुद्धा बरंच इन्फ्लेशन या ठिकाणी दिसून येतं. तर 1 बाय 1 मी सध्या विद्यार्थी पालकांना पडलेले क्वेश्चन्स आहेत किंवा ऍक्च्युअल जे मुद्दे होते हे विद्यार्थ्याचे मला अशा प्रकारे दिसून आले, म्हणजे विद्यार्थ्याला प्रश्न आहेत याबाबत आणि आपली प्रेस कॉन्फरन्स झाले 1600 मुलांबाबत, तर ह्या बाकीच्या 24 लाख मुलांनी काय करायचं याबद्दल काहीच क्लेरिफिकेशन नाहीये. मुलांची मागणी आहे रिनीट आणि ते व्हायलाच पाहिजे, कारण का व्हायला पाहिजे, पाहिला असता जे आपण पेपर लिकेजचं हे जे प्रमाण आहे किंवा पेपर लिकेज जी गोष्ट आहे ही खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे. कशानं आपण मोठ्या प्रमाणात झाली असं ग्राह्य धरू शकतो, कारण ज्या ठिकाणी पेपर लीक झाले त्या ठिकाणी तर त्या राज्याचे कट ऑफ ऑलरेडी हाय आहेतच, प्लस बरेच असे काही राज्य आहेत की त्या सुद्धा राज्यात अनएक्सपेक्टेड कट ऑफ या ठिकाणी हाय आहे. पेपर इझी होता हा पार्ट हा खूप डिफरंट पार्ट आहे, पण याच पार्टमध्ये पेपर लिकेजचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळेच या ठिकाणी बरेच मुलं या ठिकाणी सीबीआय इन्क्वायरीची मांग करत आहेत, ते सुद्धा या ठिकाणी कम्प्लीट होत नाहीये. जस्ट एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन हा विषय क्लोज केला आहे. नीट रिझल्ट 10 दिवस अगोदर लावायचं रिझन काय, सध्या त्या दिवशी आपल्या इलेक्शनचे रिझल्ट होते, इलेक्शन रिझल्टमध्ये हा मुद्दा दबून जाऊ शकतो, या अनुषंगाने खूप घाई गडबडीत रिझल्ट लावला गेला आहे असं माझं तर्क आहे, कारण जेणेकरून जी काही विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत, आवाज आहे किंवा जो काही प्रॉब्लेम आहे हा जेवढा होईल तेवढा संस्थेला दाबता यावा, या अनुषंगाने रिझल्ट 10 दिवस अगोदरच डिक्लेअर केला आहे. या रिझल्टमध्ये अडचण काय आली होती, रिझल्टच्या दिवशी बऱ्याच मुलांचे रिझल्ट पहिल्यांदा लोडच झाले नाहीत, रिझल्ट लोड झाले, पण या ठिकाणी जेही विद्यार्थी सध्या जो रिझल्ट आलाय हे पाहिल्यानंतर शॉकमध्ये गेले,
का शॉक बसला विद्यार्थ्यांना, कारण OMR शीट आणि आन्सर की, लक्षात घ्या OMR शीट आणि आन्सर की यानुसार आपले एक्सपेक्टेड मार्क किंवा जे मार्क काढले होते विद्यार्थ्यांनी हे खूप वेगळे मार्क होते, आणि ऍक्च्युअली जे फायनल रिझल्ट वरती मार्क आले होते हे मार्क सुद्धा आपल्याला खूप वेगळे दिसून आले. हे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडून आला. तर विद्यार्थी अग्री करायलाच तयार नाहीये. का तयार नाहीये? तर OMR मध्ये तर मला खूप चांगले मार्क दिसत होते आणि ऍक्च्युअली फायनल रिझल्ट मध्ये असं काय झालं की माझे मार्क टोटली या ठिकाणी कमीत कमी दिसत आहे. आणि दुसरी गोष्ट, बऱ्याच विद्यार्थी पालकांना या सुद्धा गोष्टीची शंका येत आहे, बऱ्याच विद्यार्थी पालकांची या ठिकाणी OMR शीट डाउनलोडच होत नाहीये, कारण डाउनलोड विद्यार्थ्यांनी ज्या सेव्ह ठेवल्यात त्या ठीक आहेत, सेव्ह आहेत, पण बरेच विद्यार्थी ज्या दिवशी आपला रिझल्ट आला, रिझल्ट आलेल्या दिवशी आपल्या मेलवरती जे PDF आहे हे डाउनलोड करायचा प्रयत्न करत होते, पण हे PDFच डाउनलोड होत नव्हते. म्हणजे याचं कारण काय? जर तुम्ही या ठिकाणी पूर्ण प्रोसेस जर ट्रान्सपरंट असेल तर नीटची OMR शीट सुद्धा डाउनलोड व्हायला पाहिजे, आन्सर की सुद्धा डाउनलोड व्हायला पाहिजे, आणि जे काही विद्यार्थ्यांचे रिझल्ट आहेत हे विद्यार्थी तिन्ही गोष्टी समोर करून या ठिकाणी टॅली करू शकले असते, आणि त्यानुसार आपल्या मार्कचा अंदाज करेक्ट लावता आला असता. तर याही गोष्टीचं या ठिकाणी काही झालेलं नाहीये, कारण OMR शीटच डाउनलोड होत नाहीये किंवा OMR शीटच व्हिजिबल होत नाहीये. मग या ठिकाणी जर तुमचा स्कॅम नसेल तर तुमची OMR शीट ऍज वेल ॲज आन्सर की या ठिकाणी डाउनलोड होणं, व्हिजिबल होणं हे गरजेचं आहे. तर याही ठिकाणी विद्यार्थी पालक बरंच या ठिकाणी परेशान झालेले दिसून येत आहे. म्हणजे दरवर्षी तर अनफेअर असतंच, पण यावर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत चिटिंग झाली आहे की जेही मेहनत करून विद्यार्थ्यांनी आज मार्क घेतलेत, जे मार्क रेंज आहे 600 मार्क, 580 मार्क, 572, 577 मार्क, हे MBBSचे मार्क आहेत, हे मेहनतीचे मार्क आहेत. तर या मेहनतीच्या मार्काला विद्यार्थ्याला न्याय मिळत नाहीये. या सुद्धा मार्कचे आज विद्यार्थी बरेच काही या ठिकाणी टेन्शन मध्ये आहेत की काय टेन्शन आहे की एवढे मार्क्स घेऊन सुद्धा आज माझा MBBS गव्हर्नमेंटला नंबर लागेल का नाही याचीच कोणाला शाश्वती नाहीये. आणि हे वास्तविक पाहता खूप मोठी म्हणजे एक सच्चाई आहे, आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. याच नंतर नीटच्या मार्क्स मध्ये जे इन्फ्लेशन येत आहे, इन्फ्लेशन लास्ट इयर आणि या वर्षीच्या तुलनेत विचार केला ते खूप जास्त येत आहे. म्हणजे कट ऑफ जर आपण विचार केला तर ज्याही मुलाला गेल्या वर्षी 600 मार्क होते आणि या वर्षीच्या 600 मार्काचा आपण जर या ठिकाणी रँक घेतला तर रँक मध्ये बरंच इन्फ्लेशन आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे 600 मार्काचा सुद्धा मुलगा सिक्युअर नाहीये की मला MBBS कॉलेज मिळेल अथवा न मिळेल. लक्षात घ्यायचं खूप महत्वाचे मुद्दे आहेत. तर विद्यार्थी पालकांनी लढा स्वतःचा आहे, कारण एखादी संस्था केस करण, एखादी संस्था आंदोलन करण, त्याच्यामध्ये माझं पण होईल, तर अशाने काही होणार नाहीये. आम्हाला जेवढा प्रयत्न आहे आम्ही तेवढं विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी मदतीसाठी नेहमीच काही ना काही करत असतो. याही वेळेस या मुद्द्यामध्ये आम्ही काहीतरी करूच नक्की, पण विद्यार्थ्याला स्वतः या ठिकाणी काहीतरी ऍक्शन घेणं, काहीतरी ऍक्शन म्हणजे काय, एक लीगल ऍक्शन. विद्यार्थी वेगळा विचार करतील, पण एक लीगल ऍक्शन किंवा याबद्दल आपण मोठ्या प्रमाणात आवाज उठवणं, वेगवेगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवरती रिनीट, ऍटलिस्ट जे एक्झामिनेशन झाले त्याबद्दल तरी जे रिझल्ट आले याबद्दल व्यवस्थितरित्या माहिती मिळवणं सुद्धा गरजेचं आहे. बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांची अशी कंप्लेन आली की आम्ही नीटमध्ये जे बबल केलेत ते बबलचे आम्हाला मार्क्सच मिळाले नाहीत, आम्ही आन्सर की आज पाहत होतो ते आता आम्हाला ते दिसतच नाहीये. तर अशा एक नाही बऱ्याच प्रॉब्लेम्स आहेत, ते आपण व्यवस्थित हँडल करून या प्रोसेसमध्ये असणं गरजेचं आहे. तर यानंतर सर्वात महत्वाचं आहे, तर आता 1600 विद्यार्थी जे वित्तने सांगत आहेत या 1600 विद्यार्थ्यांसाठी रिनीट घेणार आहेत, या 1600 विद्यार्थ्यांचा रँक काय येईल, रँक आल्यानंतर ते कसे सुटेबल रँक आपण ऍडजस्टमेंट करायची आहे, हे सुद्धा त्या ठिकाणी खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे NTA ला जसं स्वतःचं कन्व्हिनियन्स आहे त्या कन्व्हिनियन्स अनुसार प्रत्येक रूलला या ठिकाणी मोडलं जात आहे किंवा या ठिकाणी प्रत्येक रूलला पर्यायी व्यवस्था दिली जात आहे. पण पाहिलं असता याच्यामध्ये खरंच मेहनती मुलांचा खूप लॉस होणार आहे. नेक्स्ट त्यामध्ये जे ग्रेस मार्किंग दिली आहे, लक्षात घ्या ग्रेस मार्किंग कधी असते, इनकेस कुठलीही पद्धत किंवा कुठलीही परीक्षा जर ऑनलाईन माध्यमातून असेल आणि त्यामध्ये काही टेक्निकल एरर असतील, टेक्निकल ग्लिच असतील, सॉफ्टवेअर एरर किंवा बरेच काही एरर असतील, यापैकी जर कुठला एरर या ठिकाणी जनरेट झाला असेल तर या ठिकाणी आपल्याला त्या केसमध्येच आपण ग्रेस मार्कचा विचार करत असतो. अदरवाईज आपल्याला ग्रेस मार्क या ठिकाणी काही विचार करता येत नाही. ऑफलाईन एक्झामिनेशन मध्ये जर आपण ग्रेस मार्क हा विचार करत असेल आणि तो पण टाइम कॅल्क्युलेटेड ग्रेस मार्क, तर टोटली पद्धत चुकीची आहे. असं कुठंच लिहिलं नाही NTA ने ब्राउचर मध्ये की तुमचा जर टाइम लॅप्स आमच्याकडनं होत असेल तर आम्ही तुम्हाला ग्रेस मार्क देऊ. मग हे नसताना आणि कशा पद्धतीने ग्रेस मार्क दिले, ह्याचं कॅल्क्युलेशन कुठल्या बेसिसवर केलं,
याचं सुद्धा त्यांच्याकडे आन्सर नव्हतं. जस्ट आन्सर दिलं पण हे फिरवून दिलं आन्सर, की स्टुडंट्सचा टाइम लॅप्स झाला, हे झालं. बट हे व्यवस्थित किंवा जे स्टुडंट्सला किंवा पालकांना जे एक्सपेक्टेड उत्तर आहे हे त्यामध्ये काहीच उत्तर नव्हतं, फक्त फिरून उत्तर देण्यात आले आहेत, बाकी काही यामध्ये तथ्य वाटलं नाहीये. दुसरी गोष्ट या ठिकाणी ग्रेस मार्क बरोबर तुम्हाला सांगितलंय की ऑफलाईन एक्झामिनेशन मध्ये ग्रेस मार्क पद्धत असते, या सॉरी ऑनलाईन एक्झाम मध्ये, ऑफलाईन मध्ये या ग्रेस मार्क पद्धत नसते. तर हा सुद्धा एक खूप महत्वाचा पॉईंट आहे की ग्रेस मार्क कशा बेसिसवर दिला आणि त्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही काय केलं. दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट आहे यामध्ये, 67 मुलं 720 मार्काचे आले कसे. जर आपण 2023 जर विचार केला तर यामध्ये फक्त आपल्याला दोन मुलं होते जे या मुलांना 720 मार्क होते. 2022 जर विचार केला आपण यामध्ये फक्त 4 मुलं होते की ज्या की मुलाला या ठिकाणी 720 मार्क होते. मग अचानक एवढा कसा काय या ठिकाणी मेरिट वाढला की जे 67 विद्यार्थी या ठिकाणी 720 मार्काचे आले, म्हणजे रँक 1 वरती आले. याच्यातच असं आणखी एक निदर्शनात आलेली गोष्ट आहे जे खूप संशयास्पद आहे की एकाच सेंटरवरती जवळपास सांगतो, एक्झॅक्ट फिगर मला लक्षात नाही आता, 6 मुलांचे या ठिकाणी मार्क्स हे जवळपास खूप चांगले लेवलचे आहेत. जवळपास 700 पुढेच मार्क्स आहेत एका सेंटरवरच्या 6 मुलांचे. आणि याच ठिकाणी अजून ज्यावेळेस आपण ग्रेस मार्कचा विचार करतो, ग्रेस मार्किंग मध्ये एकतर विद्यार्थ्याला 720 मार्क पाहिजे, नसेल तर 716 मार्क पाहिजे, नसेल तर या ठिकाणी आपल्याला जे काही असेल 715 मार्क पाहिजे. या मार्कामध्ये आपल्याला मार्क्स असणं गरजेचं आहे. पण या ठिकाणी असे काही आपल्याला दोन केसेस या ठिकाणी आढळून आल्या की त्या केसमध्ये विद्यार्थ्याला 719 मार्क आहेत, दुसऱ्या विद्यार्थ्याला या ठिकाणी 718 मार्क आहेत. जर आपण पाहिलं असता एक पॉझिटिव्ह आन्सरसाठी आपल्याला +4 मार्क मिळतात आणि एक आपल्या या ठिकाणी रॉंग आन्सरला आपले -1 मार्क मिळतात. म्हणजे जर आपला एक आन्सर जर बरोबर असेल आणि एक आन्सर आपला चुकीचा असेल तर जवळपास आपल्याला 715 मार्क पडायला हवे. पण 716 मार्क कसे येतात हे पण त्या ठिकाणी खूप मोठा मुद्दा झालाय. सॉरी 716 म्हणतो मी, 719 किंवा 718 मार्क कसे येतात हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी एनटीए जाणीवपूर्वक या ठिकाणी झाकण्याचा प्रयत्न करत आहे किंवा या गोष्टीला कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. चूक तर एनटीएची आहे आणि चूक खूप मोठी झाली आहे. तरी या चुका विद्यार्थी पालकांना खूप जास्त अफेक्ट करत आहेत की जे विद्यार्थी खरंच मेहनतीतून पुढे जात आहेत. आणि सध्या एक विद्यार्थ्याची अशी स्थिती पाहिली असता असं निदर्शनात येते की आपण अभ्यास किती जरी केला पण सिस्टीम मध्ये काही असे नको ते लोक आहेत, या नको त्या लोकांमुळं या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत काही न्याय झालेला दिसून येत नाहीये. तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी विनंती आहे, जे मार्क्स आहेत किंवा जे आपल्याला पुढेही काही करता येईल ते आपण सर्वजण मिळून करू, जेणेकरून विद्यार्थ्याला कुठंतरी न्याय मिळायला पाहिजे. कारण आज 600 मार्काचा सुद्धा विद्यार्थी MBBS गव्हर्नमेंटला लागेल याची काही शाश्वती देता येत नाहीये. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मेरिटमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते किंवा आपला रँक इन्फ्लेशन आपल्याला दिसून येत आहे. ठीक आहे, तर आजचं यामध्ये व्हिडिओचा एकच अनुषंग होता की आजची प्रेस मीटिंग जी झाली एनटीएची, या प्रेस मीटिंग मध्ये विद्यार्थ्याचे मुद्दे सोडून नको त्याच किंवा दुसऱ्याच भलत्याच विषयावर या ठिकाणी प्रेस मीटिंग झाली आहे. यामध्ये काही तथ्य या मीटिंग मध्ये काही साध्य झालं नाहीये किंवा विद्यार्थ्याला मी जे ऑब्झर्व केलं ते एवढे क्वेश्चन्स होते, याच्यातला फक्त 16 विद्यार्थ्याचं या ठिकाणी बोलण्यात आलं, बाकी काही झालं नाहीये. तर त्यामुळं जेवणे करून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना काहीतरी आवाज उचलून ज्या रिनीटची मागणी चालू आहे, एकतर रिनीट किंवा जे काही रिझल्ट आहे या रिझल्टची ट्रान्सपरन्सी पाहिजे.